मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत की ज्या अत्यंत सौंदर्यवान गुणी आणि पॉप्युलर आहेत ज्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही इतक्या त्या चिरतरुण दिसतात त्या म्हणजे व्हेरी टॅलेंटेड व्हेरी ब्युटिफुल सुलेखा तळवळकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुलेखा तळवळकर यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत मराठी हिंदी मालिका चित्रपट यांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाच्या जोर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलेखा तळवळकर ह्या एक उत्तम अशा चित्रकार हाडाच्या अभिनेत्री त्याचप्रमाणे ॲक्टिंग कोच आणि प्राणीप्रेमी देखील आहेत चल तर मग मित्रांनो सुलेखा तळवळकर यांची संपूर्ण माहिती आपण आज बघूया नमस्कार मित्रांनो माझं नाव नावे गाण्याशी बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तसेच सुलेखा तळवळकर यांची ही संपूर्ण यूट्यूबवरील पहिलीच सर्वात डिटेल बायोग्राफी असणार आहे सुलेखा तळवलकर यांचा जन्म आठ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील दादर या ठिकाणी झाला सुलेखा तळवलकर आपल्या आई वडिलांना एकुलता एक सुलेखा यांच्या लग्नाच्या आधीचं आडनाव धराधर आणि लग्नानंतर त्या तळवळकर झाल्या सुलेखा तळवळकर यांच्या वडिलांचं नाव सतीश धराधर आणि त्यांच्या आईचं नाव हे रंजना धराधर सुलेखा यांचे आई वडील दोघेही कमर्शियल आर्ट, आर्ट आर्टिस्ट आहे त्यांच्या हाताखाली रोज दहा ते बारा आर्टिस्ट काम करत असे सुलेखा यांच्यावर घरातूनच अगदी बालपणापासूनच चित्रकलेचे संस्कार झाले इतर कलाकारांना आई वडील जे काम द्यायचे तेच काम सुलेखा देखील करत असे यातूनच चित्रकलेत त्यांचा हात तयार होत गेला सुलेखा यांचं बालपण दादर येथील हिंदू कॉलनीत गेले हिंदू कॉलनीतील उत्सवात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात त्या हिरहिरीने भाग घेत असे त्याचप्रमाणे हिंदू कॉलनी गणेश उत्सव मंडळात रात्रीचे व्यावसायिक नाटक दाखवले जायचे सुलेखा या अगदी पहिल्या रांगेत बसून त्यावेळेचे दिग्गज मराठी कलाकारांना अभिनय करताना अगदी जवळून बघायच्या या सर्व कलाकारांना बघून लहानग्या सुलेखांना वाटायचे की आपण देखील एक दिवस रंगमंचावर काम करायचे आणि इथूनच सुलेखा तळवळकर यांच्या मनात अभिनय क्षेत्रात काम करायचे बीज निर्माण झाले आणि अर्थातच त्यांनी त्या बीजाचं वटवृक्ष केलं आणि यशस्वी अभिनेत्री होऊन आपलं स्वप्न देखील पूर्ण केलं सुलेखा तळवळकर यांनी आपलं शालेय शिक्षण दादर येथील किंग जॉर्ज हायस्कूल येथून पूर्ण केलं तर त्यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण रामनारायण रुईया कॉलेज येथून पूर्ण केले आहे आपलं कॉलेजचं शिक्षण चालू असतानाच वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा इंटर कॉलेज नाट्य स्पर्धा यांमध्ये सुलेखा हिरहिरीने भाग घेत असे कॉलेजमधील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यात सदैव पुढं असे एकदा त्यांच्या कॉलेजला परीक्षक म्हणून दिग्दर्शक राजन वाघधरे हे आले होते त्यांनी सुलेखातील कलाकार ओळखला आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली आलेल्या तेरी भी चूप मेरी भी चूप या झी टी व्हीवरील हिंदी मालिकेतून सुलेखा तळवळकर यांनी हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात आपलं पदार्पण केलं सुलेखा तळवळकर यांचं नाटक व मालिकांचं काम चांगलं चालू असतानाच त्यांनी इंटेरियर डिझायनरचं शिक्षण देखील घेतलं आणि त्या इंटेरियर डिझायनरची देखील कामे घेऊ लागल्या एकोणावीसशे पंच्याण्णव साली आलेल्या आई या चित्रपटातून सुलेखाजींनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले यात त्यांनी शैफाली जाधव ही भूमिका साकारली होती त्यानंतर त्यांनी बोलाचीच कडी बोलाचाच भात जावई शोध आणि अल्फा मराठीच्या श्रावण सरी या मालिकेत काम केले त्याच दरम्यानच्या काळात सुलेखाजींचं लग्न झालं सुलेखाजींनी आपली लग्नगाठ अंबर तळवळकर यांच्याशी बांधली सुलेखाजींची सासू म्हणजेच मराठीतील लेजेंडरी अभिनेत्री निर्मात्या स्मिता तळवळकर सुलेखाजींची आई आणि स्मिता तळवळकर ह्या बालपणीच्या मैत्रिणी स्मिता तळवळकर यांचं करिअर त्यावेळी खूप जोरात चालू होतं आपल्या नवऱ्याला आणि आपल्या परिवाराला वेळ देता यावा म्हणून सुलेखाजींनी आपली सर्व कामे बंद केली व त्या घरी थांबू लागल्या सुलेखा व अंबर तळवळकर यांना दोन अपत्य झाली मुलाचं नाव आर्य तळवळकर आणि मुलीचं नाव टिया तळवळकर असे सुलेखाजींच्या घरी दोघं पत्नी त्यांची दोन मुले सुलेखाजींचे आई वडील सासू स्मिता तळवळकर आणि स्मिताजींचे वडील एवढे सगळे एकत्र राहत होते त्या घरी होत्या त्या काळात त्यांनी त्यांच्या तळवळकर जिमचं काम पाहता यावं म्हणून जिम मॅनेजमेंटचे अनेक कोर्सेस देखील केले परंतु त्यांचं मन काही रमत नव्हतं त्यांच्यातील अभिनेत्री त्यांना स्वस्त बसू देत नव्हती ही बाब त्यांची सासू स्मिता तळवळकर यांच्या लक्षात आली आणि दोन हजार दोन साली आलेल्या अल्फा मराठीवरील अवंतिका या मालिकेतून सुलेखा तळवळकर यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केले अवंतिका या मालिकेत सुलेखाजींनी अश्विनी दलाल ही भूमिका साकारली होती सुलेखा तळवळकर यांनी आजवर अवंतिका चार दिवस सासूचे अग्निहोत्र असंभव मन उधान वाऱ्याचे गोष्ट एका आनंदीची चार चौघी कन्यादान कुंकू शेजारी शेजारी पक्के शेजारी असे हे कन्यादान सरस्वती तू अशी जवळी रहा या सर्व मालिकेतून आपली त्यांनी छाप पाडली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या लेटेस्ट आलेल्या ले माझा हुशीलना सांग तू आहेस का आणि मुरंबा या तीन मालिका प्रचंड गाजल्या व सुलेखाजींचे या मालिकेतून प्रचंड कौतुक झाले त्याचबरोबरीने सुलेखाजींनी आई कदाचित तुझ्या माझ्यात तिन्ही सांजा कॅनव्हास श्यामचे वडील प्रेमाची गोष्ट संशय कल्लोळ प्राईम टाईम चाहतो मी तुला फॅमिली कट्टा टेक केअर गुड नाईट पांघरून आणि धुराळा या आजवर चौदापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या दमदार अभिनयाची चुणूक संपूर्ण इंडस्ट्रीला दाखवून दिले मराठी मालिका आणि मराठी चित्रपटांबरोबरच सुलेखाजींनी रंगभूमीवर देखील काम केलेले आहे त्यांचे सातच्या घरात तरुण आहे रात्र अजूने नऊ कोटी सत्तावन्न लाख खरं खरं सांग हे त्यांचे रंगभूमीवरील गाजलेली नाटके सुलेखा तळवळकर यांचं खरं खरं सांग या नाटकाने लंडनमध्ये देखील आपला डंका वाजवला आहे सुलेखा तळवळकर यांची कन्या टिया तळवळकर लवकरच आपल्याला चंदेरी दुनियेत दिसू शकते टिया तळवळकर त्यांनी त्याच दिशेने पावलं देखील टाकायला सुरुवात केली आहे टिया तळवळकर या मिस दादर या स्पर्धेच्या विजेत्या देखील ठरल्या आहे त्याचप्रमाणे त्या एक सुग्रण आहे देशोविदेशीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती त्यांना जमतात सुलेखा तळवळकर यांचा चिरंजीव आर्य तळवळकर हे फिटनेस फ्रीक असून ते एक फिटनेस मॉडेल आणि शरीर सौष्ठव आहे त्यांनी आजवर अनेक फिटनेसच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला असून अनेक पारितोषिके देखील पटकवली आहेत सुलेखा तळवळकर ह्या गेल्या सतरा वर्षांपासून अस्मिता कला अकॅडमीच्या माध्यमातून भावी कलाकार घडवण्याचं काम करतात कुणी अगदीच गरीब आणि अतिप्रतिभावान असेल तर त्यांना त्यांनी मोफत देखील शिकवलेलं आहे सुलेखा तळवळकर यांनी घडवलेले कलाकार आपल्याला आज संपूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील बघायला भेटतात सुलेखा तळवळकर या रेकी मास्टर आहे त्याचप्रमाणे एंजल थेरपी चक्र हिलिंग थेरपी ॲक्सेस कॉन्शनेस सुक्य महाकारी या सर्व थेरपी त्यांना जमतात याच्यातून त्या अनेकांना मार्गदर्शन देखील करतात त्याचप्रमाणे सुलेखा तळवळकर या हाडाच्या प्राणीप्रेमी देखील आहे त्यांच्या घरी दोन श्वान असून एकाचं नाव चेरी व एकाचं नाव माया असं आहे त्यांच्या श्वानांना ते अगदी आपल्या पुत्रवत प्रेम करतात त्या श्वानांचं इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे त्या अकाउंटचं नाव म्हणजे चरबट तळवळकर आहे सुलेखाजी नेहमीच त्यांच्या श्वानांचे वाढदिवस साजरे करत असतात सुलेखा तळवळकर यांचा त्यांच्याच नावाने एक युट्यूब चॅनल देखील आहे त्यांच्या चॅनलवर सध्या एकशे पंचवीस के म्हणजेच एक लाख पंचवीस हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असून त्यांनी त्या ते चॅनलवर आत्तापर्यंत एकशे पंच्याऐंशी व्हिडिओज टाकलेले आहे सुलेखाजीं त्या चॅनलवर आपल्याला मराठी कलाकारांच्या दिलखुलास मुलाखती बघायला भेटतात सुलेखाजी या इन्स्टाग्रामवर देखील प्रचंड ॲक्टिव्ह असतात त्यांना इन्स्टाग्रामवर सत्त्याहत्तर के म्हणजेच सत्याहत्तर हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून फेसबुक पेजला त्यांच्या पंचेचाळीस के म्हणजेच पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे असे यान या आपल्या मल्टी टॅलेंटेड ऑलराऊंडर अभिनेत्री चित्रकार प्राणीप्रेमी असणाऱ्या सुलेखाजी तळवळकर यांना येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाणाजी या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा